वेलकम टू माय चैनल द हंगर्स डाइनिंग। आज अपन बघणार आहे उरदाचे पापड़ कसे बनवायचे आणि खूप छान नरम सॉफ्ट हे पापड़ आपले बनणार आहेत। बघू शकता तुम्ही असे हे पापड़ आपले तयार होतील। यासाठी आपल्याला लागणार आहे 2 किलो उरदाची डाळ आणि 1 किलो मुंगाची डाळ। या डाळीला आपण चक्कीमधून दळून आणायचे आहे। असं पीठ तयार झाल्यानंतर यातला थोडंसं पीठ आपल्याला काढून ठेवायचे आहे। इथे मी 3 पॉकेट रामबंधू पापड मसाल्याचे घेतले आहे। याला मग गाळणीमध्ये टाकून याला गाळून घेणार आहे। बघा गाळणीने हे अशा प्रकारे गाळून घेतलेला आहे। हे जे वरचं राहिलेलं सारण आहे हे मी मिक्सरमधून एकदा फिरवून घेणार आहे। पूर्ण बारीक करायचं आहे। बघा हे पूर्ण मिश्रण राहिलेलं बारीक झालेलं आहे। आता एका भांड्यामध्ये मी 3 ग्लास पाणी टाकून याला गरम करून घेणार आहे। हे पाणी आपलं गरम झालेलं आहे। आता गॅस बंद करून आपल्याला जे आपण मिक्सरमध्ये गाळून घेतलेलं जे मसाल्याचं आहे ते सामान आपल्याला या पाण्यामध्ये टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे आपण चक्कीमधून जे पीठ दळून आणलेलं होतं त्यामध्ये हे पाण्याचं मिश्रण आपण यामध्ये घालणार आहे आणि हळूहळू करून आपल्याला याचा छान मिक्स करून याचा गोळा तयार करायचा आहे। तुम्हाला हवं असेल तर थोडं पाणी एक्स्ट्रा टाकून तुम्ही भिजवू शकता। बघा आपला गोळा इथे तयार झालेला आहे। आता याला मी हातावर तेल घेऊन याला छान मळून घेणार आहे। दोन्ही हाताने याला चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे। आता एका प्लॅस्टिकमध्ये हा गोळा मी ठेवून रात्रभर एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवणार आहे। अशा पॅकबंद डब्यामध्ये आपल्याला ठेवून बघा सकाळी मी हे काढून घेतलेलं आहे। या प्लॅस्टिकमधून हा गोळा आपण काढून घेणार आहे। आता या चे 4 भाग करून घेणार आहे। याला खलबत्त्याच्या सहाय्याने मी याला छान कुटून घेणार आहे। चारही बाजूंनी छान प्लेट्सवर प्लेट टाकून आपल्याला यांनी कुटून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने आपण कुटणार आहे। या पापड्याच्या गोळ्यावर सतत तेल टाकून तुम्हाला हे कुटून घ्यायचं आहे। बघा असं कुटून छान मी याला प्लेन केलेलं आहे। याला परत पारीवर पारी ठेवून याला बत्त्याच्या सहाय्याने कुटायचं आहे। तेल टाकून याला कुटायचं आहे तेव्हा हा गोळा आपला असा छान नरम होईल। बघू शकता तुम्ही छान आपला हा गोळा नरम झालेला आहे। बघा अशा दोन्ही हातांनी मी याला छान प्लेन लांब अशी लाटी तयार करून घेणार आहे। बघा असं दोन्ही हातांनी मी पूर्ण याला लांब बनवून घेणार आहे। लांब गोळा असा तयार करून घेणार आहे। हाताला तेल लावून तुम्हाला याला लांबवायचं आहे। बघू शकता तुम्ही बघा आपल्या लाटीसाठी हा गोळा इथे तयार झालेला आहे। बघा अशी लांबसडक लाटी मी इथे तयार केलेली आहे। आता मी तुम्हाला आधी धाग्याच्या सहाय्याने याची प्रत्येक लाटी कापून दाखवणार आहे। बघा असं याला क्रॉस करून आपल्याला एका इंचावर याची लाटी पाडून घ्यायची आहे। बघा इथे एक लाटी मी तुम्हाला पाडून दाखवत आहे। धाग्याने पण तुम्ही हे कापू शकता आणि चाकूने पण मी तुम्हाला कापून दाखवणार आहे। बघा आता पोळपाटावर चाकूच्या सहाय्याने पण एका इंचावर आपल्याला अशा लाट्या पाडायच्या आहेत। बघू शकता तुम्ही मी चाकूच्या सहाय्याने पाडून दाखवलं आहे। एका प्लॅस्टिकमध्ये पूर्ण लाटे आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून या खपलणार नाही। बघा या पूर्ण लाट्या आपल्या तयार झालेल्या आहेत। आता प्रत्येक लाटीला तेल लावून आपल्याला फिरत्याच्या सहाय्याने याला लाटून घ्यायचं आहे। बघा आता मी पिठामध्ये डीप करून याला व्यवस्थित पापडाची साईज इथे बनवून घेणार आहे। चारही साईडनी आपल्याला फिरत्याने लाटायचं आहे।
कारण आपला पापड छान पातळ आणि खुसखुशीत झाला पाहिजे। यासाठी आपल्याला पापड पातळ लाटून घ्यायचा आहे। बघा आपला पापड तुम्ही बघू शकता मस्त लाटून झालेला आहे। तुम्हाला हा पापड बघा किती छान पातळ इथे लाटून झालेला आहे। एका बेडशीटावर मी हे पापड सुकत घातलेले आहे। तुम्ही बघू शकता बघा आपले पापड मस्तपैकी रेडी झालेले आहेत वाळून। हा पापड मी तुम्हाला भाजून दाखवणार आहे। कमी गॅसवरच याला आपल्याला फ्राय करायचा आहे। मस्त खुसखुशीत आपला हा पापड इथे तयार झालेला आहे। बघू शकता बघा तुम्ही। आणि ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।